नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ब्रेडपासून भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ब्रेड घेतलेले ही 10 येते बघा। तर तुम्ही हे बॉर्डर जर काढायची असली तर काढायची, नाही काढली तरी पण चालते। आणि जर तुमच्याकडे नुसते अशी जर ही असेल का नाही काटते जे, त्याची सुद्धा भजी छान होतात। तर आपण आता हे जे ना तुकडे करून घ्यायचे, अशा पद्धतीने बघा तुकडे करून टाकलेले आहेत। तुमच्याकडे जर ब्रेड नसेल तर तुम्ही पावाचे पण करू शकता, कारण की काय कधी कधी आपण पाव आणतो जास्त राहतात पाव, मग दुसऱ्या दिवशी ती शिळे होतात, तर ते फ्रीजमध्ये ठेवायचे, त्या पावाचं मग दुसऱ्या दिवशी केलं तरी चालतील मग काढल्यानंतर। तर बघा अशा पद्धतीत करून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बघा एकदम बारीक कापलेला आहे, अशा पद्धतीत बारीक कापून घ्यायचा आहे। बारीक असले तर तुम्ही दोन टाका। एक तंबाटं घेतलेलं आहे बघा मोठं, ती पण बारीक कापून घेतलेलं आहे। कोथिंबीर बघा घेतली पण जास्त घेतलेली आहे। थोडी पुदिन्याची पानं, जरी काही जरी आपण असं खाल्लं तर त्यामुळे ना पचन होतं, म्हणून पुदिना टाकायचा। कढीपत्त्यानं चव पण येते चांगली आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, म्हणून मी कढीपत्ता पण टाकते। माझ्याकडे आज ना हिरवी मिरची नाही आहे, म्हणून बघा मी लाल मिरची 1/2 इंच आलं, थोडासा लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं आहे। ही कलरवाली पण मिरची पावडर आहे, तिखटवाली पण मिरची पावडर आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये। 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा मैदा। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर लागलं तर ह्याच्यामध्ये आता मैदा टाकायचा आहे, तांदळाचं पीठ टाकायचं नाही, कारण आपण 1 चमचा टाकलेला आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण आपण टमाटर बारीक कापलेलं आहे, त्याला पाणी सुटतं, त्यामुळे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही। आता हे मी व्यवस्थित असं एकदम चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून झालं आहे बघा, अशा पद्धतीत मिक्स करायचं, पातळ वगैरे करायचं नाही बिलकुल, अशा पद्धतीत झालं पाहिजे। तेल बघा गरम झालेलं आहे, एकदम कडक गरम झाले, मग त्याला गॅस मिडियम करायचा, बारीक नाही करायचा, मिडियम करायचा। आणि छोटे छोटे टाकायचे आहेत बघा, जास्त असे मोठे वगैरे करायचे नाही आहेत, म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि खायला एक नंबर लागतात। असे थोडे थोडे आपण सगळे टाकून घेऊया बघा। थोडे थोडे मी टाकून घेतलेले आहेत आणि एकदम कलर चेंज होतोर असा गोल्डन कलर आला पाहिजे, असे भाजून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा कलर आला पाहिजे, असे तळून घ्यायचे। आता हे आपण असे नितळून घेऊया। ह्याला पण बघा बिलकुल तेल राहत नाही, एकदम मस्त असे होतात। हे बघा ताटलेत कडक आणि एकदम चवदार असे होतात, तुम्ही करून बघा। अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।